जय मल्लाने चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचं नमस्कार. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण करणाऱ्या पथकामध्ये पोलिसांचा देखील समावेश करावा असा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक जिल्ह्यातील येवला शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री श्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर दराडे, जिल्हा शल्यचिकित्सक रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल पाटील, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनंत पवार, येवल्याचे प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारुळे, निफाडचे तहसीलदार दीपक पाटील, येवला नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी संदीकांत नांदुरकर, मनमाड पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता देवरे, महावितरण कार्यकारी राजाराम अभियंता, उपअभियंता प्रजापती, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शैलजा कृपास्वामी, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एच आर गायकवाड, गटविकास अधिकारी डॉक्टर उन्मेश देशमुख, सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, तालुका पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, लासलगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडराव रंजवे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण करणाऱ्या पथकामध्ये पोलिसांचा देखील समावेश करावा. प्रत्येक घराघरात जाऊन माहिती संकलित करावी, तसेच तपासणी व विरोध व माहिती लपवणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. कोमाबिंड रुग्णांची या मोहिमेत अधिक काळजी घ्यावी. सर्वेक्षणाचे काम थांबता कामा नये, ते सातत्याने सुरू ठेवावे. खाजगी डॉक्टरांशी समन्वय ठेवून त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती दररोज संकलित करण्यात यावी, असेही निर्देश यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. येवला उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून यातील काही भाग कोविड सेंटरमध्ये रूपांतरित करण्यात यावा. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत प्रशासनासोबत नागरिकांची देखील महत्त्वाची जबाबदारी आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी स्थानिक नागरिकांची मदत घेण्यात यावी. लक्षणे असलेल्या व्यक्तींची प्राधान्याने कोरोना चाचणी करण्यात यावी. खाजगी डॉक्टरांनाही सूचना देण्यात याव्यात. लोकांमधील कोरोनाची भीती कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. लग्न व इतर समारंभासाठी नियम भंग करून अधिक गर्दी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी असे सांगून श्री भुजबळ म्हणाले की मोठ्या गावांमध्ये कोविड तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात यावे अशाही सूचना देण्यात आल्या. यावेळी शेतकरी पीक कर्ज आढावा घेण्यात आला. यावेळी येवला उपजिल्हा रुग्णालयाची देखील पाहणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. येवला उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच रुग्ण वाढ लक्षात घेता उपजिल्हा रुग्णालयात विभागणी करून कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्याचे आदेश वैद्यकीय अधिकारी व कार्यकारी अभियंता यांना दिले. शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार. Thank you.